शिरूर येथील कनेरसर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यमाई माता ग्राम विकास पॅनलने 11 पैकी 6 जागांवर विजय मिळवून ग्रामपंचायतीवर वर्चस्व स्थापित केले. या निवडणुकीत पॅनल प्रमुख व आमदार दिलीप मोहिते समर्थक माजी सरपंच सुधीर माशेरे यांनी सलग 4 वेळा निवडून येऊन चौकार लगावला आहे. कनेरसर ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत यमाई माता ग्राम विकास पॅनलचे 6 व शिवसेनेच्या 2 उमेदवारांना बरोबर घेऊन ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडी करून सत्ता स्थापन करणार असल्याचं सुधीर माशेरे यांनी आधार न्यूजशी बोलताना सांगितले. प्रतिनिधी तेजस पडवळसह आधार न्यूज शिरूर. ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.